श्री हरिविजय कथासार अध्याय 27 प्रद्युम्नाचा जन्म, प्रद्युम्न रती विवाह, अनिरुद्धची जन्मकथा। एकदा सर्व कृष्ण स्त्रिया रुक्मिणीच्या घरी जमून आपापल्या हकीकती सांगत होत्या। त्यावेळी सत्यभामा म्हणाली, श्रीकृष्णाची माझ्यावर अधिक प्रीती आहे, कारण पारिजातक माझ्याच दारात लाविला। यावर दुसरी म्हणाली, तू काहीतरी लटकेच सांगतेस, त्यांची प्रीती माझ्यावरच, कारण ते सारी रात्र माझ्याच घरी काढतात। तिसरी म्हणाली, छे छे, तुमची दोघींचे म्हणणे काही खरे नाही, माझ्यावरच त्यांची सर्वात जास्त प्रीती आहे। ते शीसफूल त्यांनी काल रात्री मला आणून दिले, अगदी उजेडापर्यंत कितीतरी गुजगोष्टी मला सांगत होते। चौथी म्हणाली, त्यांचे प्रेम तुमच्यावर फारसे नाही, काल रात्री आपल्या हातांनी माझी वेणी त्यांनी घातली, माझ्या डोळ्यात काजळ घातले। अशा रीतीने प्रत्येकजणी म्हणू लागल्या की सर्वांपेक्षा मजवर कृष्णाची प्रीती अधिक आहे। एकटा श्रीकृष्ण 16,108 बायकांच्या घरी निरंतर कसा राहील? अशा त्या भांडणांमध्ये संशय उत्पन्न होऊन सर्व स्त्रिया भ्रमिष्ठासारख्या झाल्या। त्यावेळी रुक्मिणीने सर्वांसात्मज्ञान सांगितले आणि म्हणाली, श्रीकृष्ण हा अनादिसिद्ध परमेश्वर आहे, तो सर्व व्यापक सर्वात्मा आहे। आम्हा 16,000 बायकांच्या तर काय, परंतु त्रिजगतात वास करणाऱ्या सर्व प्राणीमात्रांचे कौतुक करण्यास तो समर्थ आहे। अशा रीतीने रुक्मिणीने सर्वांची खात्री करून दिल्यावर सर्वांनी श्रीकृष्णाचे ध्यान केले। तेव्हा त्यांना जळीस्थळी श्रीकृष्णास पाहिले। सर्वजणी चकित होऊन आश्चर्याने पाहतच राहिल्या। त्यावेळी रुक्मिणीचा महिमा त्यांना पटला। यानंतर सत्यभामा रुक्मिणीला म्हणाली, जर माझ्या आधी तुला मुलगा झाला तर माझी वेणी तुला देईन, पण जर का मला आधी मुलगा झाला तर तू मला आपली वेणी दिली पाहिजेस। सत्यभामेचे हे बोलणे ऐकून रुक्मिणी हसली। नंतर रुक्मिणीने सर्वांना वस्त्रे, हळद, कुंकू व विडे देऊन सगळ्यांची बोळवण केली। यानंतर नारद मुनी कृष्ण स्त्रियांची परीक्षा पाहण्यासाठी द्वारकेत आले आणि सर्व स्त्रियांच्या घरोघरी जाऊन प्रत्येकीस विचारले की तुमची इच्छा कधी कधी परपुरुषावर जाते का? तेव्हा सर्वांनीच नारदांना रागवून श्रीकृष्णाचे गुणवर्णन केले आणि म्हणाल्या, श्रीकृष्णाशिवाय आम्ही कोणाचीही इच्छा करीत नाही, तुमच्या या प्रश्नाचे नवल वाटते। शेवटी नारद मुनींची स्वारी रुक्मिणीच्या घरी गेली। त्यांनी तोच प्रश्न तिला विचारला। तेव्हा रुक्मिणी थोडा वेळ विचार करून नारदास म्हणाली, नारदा, परपुरुषा वाचून मला करमत नाही, मी त्या पुरुषास आसनी, भोजनी, शयनी विसरत नाही, कोणतीही गोष्ट करताना त्याला विसंबत नाही। मी जर त्या पुरुषास मनात धरले नाही तर माझे जीणे व्यर्थ आहे। जो वेदशास्त्रांना अगोचर असा श्रीकृष्ण पर म्हणजे सर्वात श्रेष्ठ पुरुष, पुरुषोत्तम माझा परात्पर पती आहे। रुक्मिणीचे ते उत्तर ऐकून नारदांना संतोष वाटला व रुक्मिणीची स्तुती करीत ते देवलोकात निघून गेले। काही वेळाने श्रीकृष्ण रुक्मिणीच्या मंदिरात आला। मग त्या दोघांत काही थट्टामस्करी झाल्यावर रुक्मिणी कृष्णाला म्हणाली, मला पुत्रसंतान नाही, त्यामुळे जीणे व्यर्थ वाटते, यासाठी सर्व गुणसंपन्न मदनासारखा सुंदर पुत्र माझ्या पोटी जन्मावा अशी माझी इच्छा आहे। रुक्मिणीचे हे भाषण ऐकून पुत्रप्राप्तीसाठी तप करण्यास जाण्याचा श्रीकृष्णाने निश्चय केला व बलराम व उग्रसेनाने राज्याचे नीट रक्षण करण्यास त्याने सांगितले। तो हिमालयावर तप करण्यास गेला। त्या ठिकाणी निरहार राहून 1 वर्ष त्याने तप केले, श्री शंकराची आराधना केली। तेव्हा श्री शंकर कृष्णास भेटले व म्हणाले, तुझी काय इच्छा आहे ते माग, म्हणजे मी तुला तसं वर देतो। तेव्हा कृष्णाने श्री शिवाची स्तुती करून मला मदनासारखा पुत्र व्हावा अशी मागणी केली। हे ऐकून शंकर म्हणाले, मदनच तुझ्या उदरी जन्म घेईल व तुझी इच्छा पूर्ण करील, 1 वर्षात तुम्हाला संतान प्राप्ती होईल। मी पूर्वी त्याला जाळल्यामुळे तो अनंग झाला आहे, तोच आता माझ्या वराने तुझ्या पोटी प्रद्युम्न नावाने जन्म घेईल। आता मदनाच्या जन्माचा वृत्तांत सांगण्यापूर्वी शंकराने मदनाला दग्ध करण्याचे कारण असे झाले की पूर्वी पार्वतीचा बाप दक्ष यांनी एक यज्ञ केला, त्या यज्ञात मनाविरुद्ध घटना घडल्यामुळे
पार्वतीने यज्ञात उडी टाकून स्वतःला जाळून घेतले। हे पाहून शंकरांनी दक्षाचा वध केला। नंतर ते हिमालयावर जाऊन तपश्चर्या करीत बसले। नंतर पार्वतीने पुन्हा हिमालयाच्या पोटी जन्म घेतला। तिने शंकरच पती आपणास मिळावा म्हणून तपश्चर्या आरंभली। तेव्हा नारदांनी हिमाचलास सांगितले की ही तुझी कन्या पार्वती पूर्वजन्मीची शंकराचीच पत्नी आहे, तिला तू त्यालाच अर्पण कर। नारदाचे म्हणणे हिमाचलाने मान्य करून शिवपार्वतीचे लग्न लावून दिले, त्यामुळे पार्वतीस आनंद झाला। त्यावेळी तारकासूर नावाचा दैत्य महाप्रबळ झाला होता। त्याने त्रैलोक्यातील नरवर, स्वर्गातील सुरवर यांचा भयंकर छळ केला। त्याचा संहार कसा करावा याचा विचार देव करू लागले। तेव्हा गुरु बृहस्पतीने सर्वांस सांगितले की कोणत्याही रूपाने श्री शंकर कामातूर होतील व त्यायोगे त्यांना पुत्र होईल, त्याच्या हस्ते तारकासुराचा संहार होईल। परंतु श्री शंकर व्रतस्थ होते, तप करीत होते। त्यांच्या मनात कामेच्छा उत्पन्न करण्यासाठी देवांनी त्या कामगिरीवर मदनास पाठविले। मदन पार्वतीजवळ आला। ते दोघे शंकर तप करीत होते त्या ठिकाणी आले। मग मदनाने शंकराच्या अंगात संचार केला, त्यामुळे त्यांच्या तपाच्या ध्यानाचा भंग झाला। पार्वतीने आपण आल्याची शंकरास कल्पना यावी म्हणून प्रयत्न केला। त्यावरून श्री शंकरांनी आपले नेत्र उघडले, परंतु पार्वतीच्या पाठीमागे मदन उभा आहे हे पाहताच त्यांना राग येऊन त्यांनी आपले तृतीय नेत्र उघडला व क्रोधाने त्याच्याकडे पाहिले। त्या तृतीय नेत्रातून अग्नीच्या ज्वाळा निघून मदनाच्या अंगावर येताच त्याचे क्षणात भस्म झाले। हे मदनाचे कृत्य पाहण्याकरिता देव, मुनी, यक्ष, गंधर्व तेथे उपस्थित होते। त्यांनी मदन भस्म होताच तेथून पलायन केले। पार्वतीने श्री शंकराचे चरणावर मस्तक ठेवून त्यांची स्तुती केली। इतक्यात मदनाची स्त्री तेथे आली। शंकरापुढे तिने अपार शोक केला। मदनाच्या रूपाची आठवण होऊन शंकराचे मन द्रवले आणि रतीस आश्वासन दिले की तू स्वस्थ आहेस, श्रीकृष्णाच्या उदरी रुक्मिणीच्या पोटी तुझा पती जन्माला येईल व तो पुन्हा तुला मिळेल। पुढे पार्वतीपासून शंकरास पुत्र झाला। त्याने तारकासुराचा वध करून देवांस तारकासुराच्या छळापासून मुक्त केले। मदनाच्या विरहामुळे रती अरण्यात एकटी शोक करीत असता सहज रीतीने शबर नामक दैत्य त्या वनात आला। त्याच्या दृष्टीस रती पडली, त्यास तिची दया येऊन त्याने आपली कन्या मानून आपल्या घरी नेऊन ठेवले। शबराने तिचा प्रतिपाळ चांगल्या प्रकारे केला व ममतेने सुद्धा केला। इकडे श्रीकृष्ण द्वारकेस आला व त्याचा संसार मोठ्या आनंदात चालू झाला। तेव्हा काही दिवसांनी रुक्मिणीच्या उदरी श्रीकृष्णाला पुत्र झाला। त्याच्या जन्माचा सोहळा श्रीकृष्णाने मोठ्या थाटाने केला। परंतु रुक्मिणी व सत्यभामा यांच्यामध्ये चुरस होती। ती अशी की रुक्मिणीस आधी पुत्र झाला तर मी माझी वेणी तीस कापून तिला देईन, नाहीतर तिने आपली वेणी मला द्यावी। ती वेळ आत्ता आली, त्यामुळे ती कष्टी झाली। आता काय करावे या पंचायतीत असता अकस्मात तेथे नारद मुनी आले। तेव्हा सत्यभामेने रुक्मिणीबरोबर मारलेल्या पैजेची हकीकत त्यांना सांगितली। त्यावर काय तोड करावी म्हणून तिने नारदास विचारले। त्यावर नारद म्हणाले, मदनाचा शत्रू शवरासूर याला हे वर्तमान सांगून जाऊ। नारद तेथून शवरासुराकडे गेले व त्याला म्हणाला, तुझा शत्रू मदन रुक्मिणीच्या उदरी जन्मास आला आहे, त्याचा त्वरित नाश करून टाक, म्हणजे तुझे मरण सुखे। हे नारदाचे म्हणणे ऐकताच शंभर लगेच द्वारकेस आला आणि गुप्तरूपाने रुक्मिणीच्या मंदिरात शिरून त्याने मदनास उचलून नेले। नंतर त्याची समुद्रतीरी जाऊन त्या बालकास पायाला धरून गरगर फिरवला आणि समुद्रात फेकून दिला। ते बालक म्हणजेच मदन एका माशाने गिळले व तेथे वाढू लागले। इकडे द्वारकेत आपला पुत्र नाहीसा झाल्यामुळे रुक्मिणीला फार वाईट वाटले। तिने आकांत आरंभिला। इतक्या श्रीकृष्ण बाहेरून तेथे आला आणि म्हणाला, रुक्मिणी तू तुझ्या पुत्राची काही काळजी करू नकोस। पूर्वसंकेतानुरूप हे जे कृत्य घडले आहे त्यात तुझा बालक एका सुंदर स्त्रीस घेऊन येते 15 वर्षांनी सुखरूप येईल।
तो कृष्णपुत्र एका मोठ्या मत्स्याने भक्षण केला होता। तो मासा एका कोळ्याच्या जाळ्यात सापडला। अत्यंत सुंदर तेजस्वी मासा पाहून त्याने आपला राजा शंभरासूर यास तो नेऊन दिला। त्याने तो पाकनिष्पत्तीसाठी रतीकडे दिला। रतीने त्यास मत्स्यशाळेत नेऊन चिरला। तोच त्याच्या पोटातून एक अत्यंत सुंदर बालक निघाले। त्या बालकाला पाहून तिला अत्यंत आनंद झाला। पण आपण या बालकाचे रक्षण कसे करावे याची तिला काळजी वाटू लागली। इतक्यात नारद मुनी तिथे आले। ते आश्वासन देऊन तिला म्हणाले की रती हा तुझा पती मदनच आहे, त्याची काळजीने जतन कर। असे म्हणून नारदांनी तिला मंत्रोपदेश केला व सांगितले की हा तुलाच दिसेल, इतर कोणालाही दिसणार नाही। त्याला कामधेनू नित्य येऊन दूध देईल, तुझे कोड पुरवेल। असे सांगून नारद निघून गेले। हळूहळू ते बालक रतीच्या मंदिरात गुप्तपणे वाढू लागले। पुढे वयात आल्यावर नारदांनी तेथे येऊन रती व मदन या उभयतांचे लग्न लावून दिले। सर्व विद्येत त्याला प्रवीण केले। शबरासुराला त्याची गंधवार्ता नव्हती। शेवटी रती गर्भवती झाली। ही गोष्ट लपून राहिली नाही, बाहेर फुटली आणि शंभासुरास कळली। त्याला रतीचा भयंकर राग आला। शबराने गुप्त पुरुष शोधण्यासाठी सैन्यासह रतीच्या मंदिरास वेढा घातला। रती भयग्रस्त झाली। हे पाहून कृष्णकुमार मदन म्हणाला, तू मुळीच भिऊ नकोस, शंभरासूर मारण्यासाठी माझाच अवतार झाला आहे। असे म्हणून मदन तेथे प्रकट झाला। त्याने दारांचा अडसर उपटून हातात घेतला आणि शंभासुराला हाक देत दारा बाहेर आला। तो आवाज ऐकून सैनिक घाबरले। मग तो लोखंडाचा अडसर चक्रासारखा फिरवीत रणांगणात उतरला व सैनिकांचा संवार करीत चालला। तेव्हा शंभर त्याला म्हणाला, चोरा असा सैरावैरा का फिरत आहेस, पुढे ये। हे ऐकताच मदन शबरासुरासमोर पुढे आला। दोघांचे युद्ध जुंपले। हे युद्ध 7 दिवस चालले। शेवटी शंभरासुराचा मदनाने वध केला। मग देवांनी मदनावर पुष्पवृष्टी केली। नंतर मदनाने रतीस सांगितले की माझा इथला कार्यभाग आटोपला, तेव्हा विलंब न करता मात्यापित्यास भेटण्यासाठी द्वारकेस गेले पाहिजे। मग शंभरासुराच्या नगराचा बंदोबस्त करून राज्यकारभार मंत्र्यावर सोपविला। आपण एका दिव्य रथात रतीसह बसून सैन्यासह वाजत गाजत द्वारकेस जाण्यास निघाला। रथ द्वारकेजवळी पोहोचताच दूतांकरवी आपण आल्याची वर्दी श्रीकृष्णास दिली। ती ऐकून श्रीकृष्ण सर्व मंडळींस घेऊन त्यांना आणावयास निघाला। लोकांनी त्याला पाहताच तो प्रति श्रीकृष्णच दिसला। इतके त्याचे रूप अप्रतिम होते की प्रद्युम्नाने श्रीकृष्णास साष्टांग नमस्कार घातला व रतीने श्रीकृष्णाच्या चरणावर मस्तक ठेवले। नंतर उग्रसेन, वसुदेव, बलराम इत्यादी सर्व मंडळींस त्याने नमस्कार केला। इतक्यात नारद तेथे आले। त्यांनी सर्व मंडळींस घडलेले वर्तमान सांगितले। सर्वांना आनंद वाटला। मग नारद प्रद्युम्न व रती यांच्या हाती धरून रुक्मिणीच्या मंदिरात गेले। त्या ठिकाणी श्रीकृष्णाच्या सर्व भार्या जमल्या होत्या। प्रद्युम्न व रती यांना पाहून सर्वांना असे वाटले की श्रीकृष्ण आणखी एक नवीन बायको घेऊन आले असावेत। पण त्यांचा भ्रम प्रद्युम्नाने रतीसह सर्वांस नमस्कार करून दूर केला। मदन रुक्मिणीसमोर येताच तिला पान्हा फुटला। श्रीकृष्णनाथांनी मदन परत गृही आणला म्हणून मोठा उत्सव केला। मदनाची व रतीची माहिती ऐकून सर्व स्त्रियांना आनंद झाला। पुढे 9 महिने झाल्यावर रती प्रसूत होऊन तिला मुलगा झाला। श्रीकृष्णाने त्याचे नाव अनिरुद्ध असे ठेवले। नंतर श्रीकृष्णाच्या इतर स्त्रियांनाही पुत्र झाले, एक कन्या झाली। श्रीकृष्णाला एकूण 160,000 पुत्र व 16,000 कन्या झाल्या। श्रीकृष्णाने सर्व मुलांच्या मुंजी केल्या। नंतर मुलामुलींची लग्ने केली। हा समारंभ सोहळा द्वारकेत कित्येक दिवस चालू होता।